नमस्कार देशदूत कल्चर कट्ट्यामध्ये आपण सर्वांचं स्वागत. लॉकडाऊन आहे, कंटाळलेलो आहोत, थकलेलो आहोत आणि कुठेतरी एक प्रकारचं स्ट्रेस आपल्यामध्ये आहे. पण हे करताना सुद्धा देशदूतचा प्रयत्न आहे की तुमच्यासाठी काहीतरी आनंद घेऊन यावा. कोरोनाचा हा विषय आपण चर्चेत आणतोच आहोत, त्याची खबरदारी घेतच आहोत, पण त्याबरोबर या काळातलं आयुष्य सोपं जावं म्हणून सुद्धा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो. आजची ही एक खास मुलाखत अशाच एका शख्सची, ज्याला सगळं जग एक उत्कृष्ट उत्तम गायक म्हणून होत, पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि नाशिकचे एक लाडकं व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर अविराज कायदे. तर तुमचं या कल्चर कट्ट्यामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. जसं मी म्हटलं की अविराज कायदे हे नाव कोणाला नवीन नाही आहे, अतिशय आवडतं नाव आहे. सुंदर सुरेल उत्कृष्ट गायकीने त्यांनी आजपर्यंत आपल्याला खूप सारं काही दिलेलं आहे आणि तसंच एक व्यक्ती म्हणून दिलखुलास व्यक्तिमत्व तुमचे मित्रमंडळी त्यांना निश्चितच जाणून आहे की अतिशय दिलखुलास असलेलं हे व्यक्तिमत्व. तर आज आपण या लॉकडाऊनच्या काळात म्युझिक बद्दल बोलतो आजच्या कल्चर पट्ट्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला सांगा की आपल्या एकंदरीत भारतीय संस्कृतीमध्ये आणि आता जगात सुद्धा सगळ्या संस्कृतींमध्ये संगीत याला एक खूप विशिष्ट स्थान दिलं गेलेलं आहे. पर्टिक्युलरली सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला हे संगीत काय करतंय असं दिसतंय? पहिले तर मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो दैनिक देशदूतला की आपण अशा विषयावर आपण एक मंथन करताय आणि सर्वसामान्य रसिकांच्या दृष्टिकोनातून संगीत किती उच्च कोटीचं आहे आणि ते किती वेगळ्या पद्धतीचं काम करतं हे जगाला आपण दाखवून देत आहे. त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी आपलं अभिनंदन करतो की अशा सारख्या विषयाला आपण हात घातलेला आहे. आणि आपण विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मुळात उत्तरच हे आहे की संगीत मग ते कुठेही असेल, मी त्याच्यामध्ये याचं बायफर्केशन करणार नाही म्हणून की ते भारतीय शास्त्रीय संगीत आहे की आणखी कुठलं संगीत आहे पाश्चात्य आहे. बेसिकली संगीत म्युझिक हाच एक शब्द आहे की तो सगळ्या पद्धतीच्या व्याधींवर म्हणा किंवा सगळ्या पद्धतीच्या दुःखांवर कुंकर घालू शकणारा एकमेव विषय माझ्या दृष्टिकोनातलं संगीत आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा मनुष्य संकटात आलेला आहे किंवा तो स्ट्रेस मध्ये आलेला आहे, दुःखात आहे, कुठल्या तरी वेगळ्या भावनेत आहे, तेव्हा त्याला एका वेगळ्या विश्वामध्ये संगीत घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे संगीताचं महत्व मी सांगावं इतकं मी निश्चितच मोठा नाहीये, तर संगीतच आपल्या मध्ये एवढं मोठं आहे की त्याच्या अनुसरून आपण अनेक गोष्टी आपल्या करत असतो. तर त्याच्यामुळे संगीत हा माणसाला प्रत्येक अवस्थेमध्ये म्हणजे आनंदाची अवस्था असेल, उद्वेगाची अवस्था असेल, दुःखाची अवस्था असेल, तारुण्याची अवस्था असेल, या कुठल्याही अवस्थेतून त्याला बाहेर काढू शकणारी जी काही कुठली एखादी शक्ती असेल ती म्हणजे संगीत आहे. तेवढी ताकद त्या संगीतामध्ये आहे. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की संगीत कुठेही असेल, मी पर्टिक्युलरली आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताविषयी एवढ्या करता मी तुम्हाला सांगेन की आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं जे एक वैशिष्ट्य आहे ते मुळातच वैशिष्ट्य त्याचं असं आहे की ते सर्वप्रथम म्हणजे आपण असं समजा की सृष्टीतून ध्वनीची नादाची निर्मिती झाली, त्याच्यातून स्वर तयार झाले, स्वरातून संगीत तयार, स्वरातून संगीत तयार झालं, शास्त्र तयार झालं आणि त्याच्यातलं एक शास्त्र म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय संगीत. बरोबर. तर या भारतीय शास्त्रीय संगीताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की ते सर्वप्रथम सर्वप्रथम प्रभाव पाडतं ते माणसाच्या मनावर. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की म्युझिक कुठलंच वाईट नाहीये, परंतु काही म्युझिक मध्ये काय होतं, काही संगीतामध्ये काय होतं
की लईला महत्व दिले जातं, बीट्सला महत्व दिले जातं, तसं आपलं भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे ते सुराला महत्व देतं. आणि सूर हे माणसाच्या डायरेक्टली मनावर परिणाम करतात आणि त्या परिणामाचा एक भाग असा असतो की मनुष्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतून मनुष्य त्याच्यातून बाहेर येऊ शकतो ही माझी पूर्णपणे खात्री आहे. बरोबर, अगदी बरोबर. हो, चला आता हे सगळं आपण जेव्हा ऐकतोय, तुम्ही हे सगळं इतकं छान समजावून सांगताय, तर आपण असं जर का बघितलं की आत्ताची जी ही लॉकडाऊनची परिस्थिती आहे, थोडासा कंटाळा आलेला आहे, कोणाच्या मनात कंटिकल आहे, अस्वास्थ्य निर्माण झालेलं आहे, स्ट्रेस वाढतोय, उद्विग्नता वाढतीये, तर हे सगळं वाढत असताना आपण आपल्या संगीताचा आधार घेऊ शकतो का? संगीताचा आधार आपण 100% नाही, आपण 1000% घेऊ शकतो. त्याच कारण कसं आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की संगीत सगळ्या अवस्थेतून माणसाला बाहेर काढू शकतं. आणि म्हणूनच बघा, जगामध्ये कलावंताची एक वेगळी ओळख असते बघा. कारण तो कलावंत जो असतो तो आपल्या आतमध्ये एक स्वतःमध्ये सुद्धा बरेचदा गुंतलेला असतो. याचं कारणच असं आहे की त्याला ते त्याची जी कला आहे ती त्याला कला त्याच्या त्या भोवती फिरवत राहते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता आपण विचार केला की आता हा लॉकडाऊनचा कालखंड आहे, म्हणजे गेले आपण महिना जवळपास महिन्यापेक्षा थोडस जास्त झाला कालखंड. आपण सगळे लोक घरामध्ये आहे, लॉकडाऊन मध्ये आहे, घराच्या बाहेर पडत नाहीये. परंतु तुम्ही आता जर एक बघितलं असाल, आता तुम्ही जर सोशल मीडियावर बघा, इतर अनेक ठिकाणी तुम्ही बघा, तर जितके म्हणून कलावंत आहेत बघा, ते कलावंत काही ना काहीतरी करतच आहेत त्यांच्या कलेमध्ये. चित्रकार असेल तर तो उत्तम चित्र काढत, कारण त्याला आता खऱ्या अर्थाने त्याला वेळ मिळालेला आहे. आणि जे आजपर्यंत त्याचं जे धकाधकीचं त्याचं जे आयुष्य होतं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याला ती जी भ्रांत नसायची त्याला की आपण काय करतो, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे आता त्याला खऱ्या अर्थाने त्याला आता हा वेळ मिळालेला आहे. आणि तो मग त्याच्यात जी काही वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या कल्पना ज्या त्याला ऑलरेडी माहीत होत्या. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गुरुजींच्या अनेक बंदिशी मला शिकवलेल्या आहेत, पण त्या माझ्याकडनं खूपदा गायल्याच गेल्या नाही. आता हा कालखंड मला असा मिळाला की त्यानंतर त्या सगळ्या बंदिशी आठवतो, त्या बंदिशी जाऊन मांडण्याचा प्रयत्न करतो, ते समोर विचार त्यांचे जे काही विचार त्यांनी मांडले होते तेव्हा ते त्याच्यावर विचार करतो. आता ही त्यातला एक मी एक भाग आहे, असे शेकडो हजारो लाखो कलावंत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्यासाठी त्याचा वापर करतोय, त्या हा आनंद वाटतात पण नाही का लोक सोशल मीडियावर. सोशल मीडियावर आता तुम्ही जर बघितलं असेल तर इतके वेगवेगळे कलावंत वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला सादर करतायत आणि ते अतिशय समर्पकपणे लोकांसमोर ती जाऊन ती लोकांना ती आवडत आहे. त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचं कॉन्ट्रीब्युशन मी पाहिलेलं आहे. अनेक जे मोठ्या मोठ्या संस्था आहे म्युझिक मध्ये काम करणाऱ्या, त्या संस्था आता जुन्या जुन्या आर्टिस्टच्या रेकॉर्डिंग बाहेर काढतायत, ते लोकांना ऐकवत आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन कॉन्फरन्सेस होत आहेत, ऑनलाईन म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत. म्हणजे करावकेसारखी स्पर्धा तर ठीकच आहे, परंतु आता एक परवाच माझ्याकडे एक निवेदन आलं होतं की ऑनलाईन भारतीय शास्त्रीय संगीताची स्पर्धा त्या वयोगटाची. आणि असे कितीतरी उपक्रम आहे, जसं मी त्याच्यामध्ये उल्लेख मुद्दाम आपल्या देशदूतचा पण करेन. मी गेले जे लॉकडाऊनचा कालखंड सुरू व्हायच्या आधीपासून बघतो मी देशदूतनी इतके कलावंत रोज लोकांना ऐकवलेले आहे वेगवेगळ्या माध्यमातले. असं घेऊन देशदूत सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि त्याची सुरुवात तर आपण तुमच्याच गाण्याने केलेली आहे. वा 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 वा, मी माझी स्वतःला भाग्यवान समजतो की खरंच देशदूतने माझ्यासारख्या एका छोट्या कलावंतापासून सुरुवात केली. परंतु आज मी त्याचं स्वरूप बघतो की एवढे प्रचंड त्याला म्हणजे प्रेक्षक काय फॉलोअर्स आहे त्याला, की ते बघताना म्हणजे आता आमचे परम मित्र पुण्याचे समीर दुबळे यांचं गाणं थोड्यापूर्वी त्यांचं ते त्याच्यावर पोस्टिंग झालं ना, आता पाहता पाहता ते 1000 लोकांनी त्याचं बघितलं बघितलेलं.
आणि छान हा उपक्रम सगळ्यांनी खूप चांगला उचलून धरलाय, कलावंतांनी धरलाय आणि प्रत्येकांनी धरलाय. तर हे निमित्त तुम्ही हा विषय सांगा हे निमित्त घेऊन. या निमित्ताने मी तुमच्या सर्व देशाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. संपूर्ण नाही आणि हा मी उगाच सगळ्यांचं कौतुक करते, सगळ्यांचे आभार व्यक्त करते की सगळ्यांनी हा उपक्रम उचलून धरला. पण ठीक आहे, आपण हा कौतुक हा नंतर आपला एकमेकांचा करूया. थोडस या मुलाखती पुढे जाऊया. तर असं म्हटलं जातं शास्त्रीय संगीताला की प्रत्येक मूड साठी एक वेगळा राग आहे. तर स्ट्रेस घालवण्यासाठी म्हणून काही राग आहे का? हो, असं आहे की भारतीय शास्त्रीय संगीताचा जर आपण उगम पाहिला बर का, तर आपण समजा सामवेदापासून आपण त्याची उत्पत्ती मानली बर का, पुढे पुढे आणखी त्याच्यात फार खोलात नको जायला. आयुर्वेद शास्त्राच्या अनेक ग्रंथामध्ये संगीताचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि आपण चरक संहिता असेल, भृगु संहिता असेल, या अनेक संहितेमध्ये गंधर्व गीत आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद किंवा माणसाची मनाची अवस्था आणि भारतीय शास्त्रीय संगीतातली रागाची त्याच्यावरची योजना याच्यावर विपुल असं लेखन त्याच्यावर केलेलं आहे. तर त्याच्या हा विपुल असं प्रमाणामध्ये तर बेसिकली कसं केलंय की आपल्या जसं एका आयुर्वेद शास्त्रामध्ये माणसाच्या वात पित्त कफ अशी प्रकृती सांगितलेली आहे, तसंच भारतीय शास्त्रीय संगीतातल्या प्रत्येक रागाची एक प्रकृती सांगितलेली आहे. म्हणजे तशा पद्धतीच्या म्हणजे आनंदाची प्रकृती असेल, दुःखाची प्रकृती असेल, उद्वेगाची प्रकृती असेल, अशा अनेक प्रकृतीचं वर्णन भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे याच्यातून एक पूरक का असे ना पण एक संगीतोपचार पद्धती तयार झालेली आहे. तर ती संगीतोपचार पद्धती म्हणजे दुसरं काही नाही आहे, माणसाच्या ज्या व्याधी आहे त्या कुठल्याही त्या मानसिक असतील त्या शारीरिक असतील आणि त्या सर्व व्याधींवर भारतीय शास्त्रीय संगीताचा अत्यंत प्रभावी असा उपयोग त्याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो. बेसिकली माझं वैयक्तिक मत असं आहे की या सर्व व्याधींचं जे मूळ आहे ना ते मूळ आहे मन. आणि मन भारतीय शास्त्रीय संगीताचं सगळ्यात मोठं ज्याला आपण एक अस्त्र आहे ते म्हणजे मनावर. बरोबर, ते जे सूर आहे ते माणसाच्या मनाला प्रफुल्लित करतात. त्यामुळे आपण म्हणतोच ना की मन चंगा तो तन चंगा, हे आपण आजपासपर्यंत म्हणत आलेलं आहे. आणि भारतीय शास्त्रीय संगीत माणसाचं मन खूप चांगलं करतं, माणसाच्या मनावर खूप चांगला परिणाम करतो. आणि मग त्या मनाच्या संबंधित जेवढे म्हणून रोग असतील त्या व्याधी असतील तेवढे व्याधी ऍटोमॅटिकली त्याच्यातून आपण मुक्तता मिळवू शकतो असं मला वैयक्तिक असं वाटतं याच्यामध्ये. तर एक बिरबल आणि अकबर बादशाहची पण एक हो याच्यामध्ये बिरबल आणि अकबर बादशाहची हो ती मी तेव्हा तरी एकदा मागे सांगितली होती. तर स्ट्रेस म्हणजे ताण तणाव तो मनुष्याला जन्मापासून पुरलेला आहे बघा आतापर्यंत, म्हणजे त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याला किती वेळा तो ताण तणावाखाली असेल, किती स्ट्रेस खाली असेल हे आपण सांगू शकत नाही. तर असंच एकदा म्हणजे ही कथा आहे, परंतु ही सत्य कथा एवढ्या करताय कारण ज्या रागाची निर्मिती तांत्रिकांनी केलेली आहे ती याच संकल्पनेची निर्मिती झालेली आहे. म्हणजे अकबर वाटतानी तानसेनाला एकदा बोलवलं आणि म्हणतात की त्याला सांगितलं की मला मी दिवसभर हे न्याय निवाडा करतो, राज्याचा सगळा राज्यकारभार बघतो, सगळ्या समस्यांवर विचार करत असतो, सगळ्या बाबतीमध्ये इतर राज्यांचा विचार करत असतो, तर मी दिवसभर सकाळपासून तर झोपेपर्यंत मला प्रचंड तणाव निर्माण होतो, माझ्या मनावर खूप ताण निर्माण होतो. तर तानसेन मला तू तुझ्या शास्त्रीय संगीतामध्ये अशी एखादी काही गोष्ट आहे का रे की याच्यातून मला याच्यातून मला मुक्ती मिळेल. तर तेव्हा अकबर तेव्हा तांत्रिकाने काही कालखंड मागून घेतला राजाकडे आणि मग या तांत्रिकाने एका रागाची निर्मिती केली. त्या रागाचं नाव आहे दरबारी कानडा.
दरबारी सांगला हा जो राग आहे या रागामध्ये अशी शक्ती आहे की तुम्ही जर प्रभावीपणे जर तो राग मांडला गेला किंवा प्रभावीपणे कोणी कलावंताने तो गायला आणि तो जर त्याच भावनेतून आपण ऐकला तर मला असं वाटतं की एक 5-7-10 मिनिटातच तुम्हाला इतकं प्रसन्न वाटायला लागतं इतकं तुम्हाला शांत हलका झाल्यासारखं वाटतं की त्या रागाची त्या रागाच्या पर्टिक्युलरली स्वरांचा तो प्रभाव आहे असं मला वाटतं एक झलक मूवी आहे का दरबारी गाण्याची का प्रयत्न करतो बैठक नाहीये अगदी समजू शकतो पण आपल्या श्रोत्यांना समजायला की राग काय बर ओके तुम्हाला माझा तांत्र ऐकायचं का थोडस निर्णय हे इथे लावलाय हो ऐकतो बघा हो आता या रागाच वैशिष्ट्य काय बघा त्याच्यातला जो भैरत आहे म्हणजे ध सर्वसामान्य रसिकांच्या दृष्टिकोनातून ध म्हणजे प्रत्येक रागामध्ये सारेगम पदनिषाची ही त्याचे फळ असतं त्याच्यामध्ये ते प्रत्येकच रागात येईल असं नाहीये प्रत्येक रागाच्या आरोह अवरोह नुसार त्याच्यातले स्वर त्याच्यामध्ये ऍड होणं म्हणा किंवा कमी होणं असं असतं तर त्याच्यामुळे त्यातला गंधा म्हणजे दोन आणि धैवत हे दोन्ही स्वर आंदोलित म्हणजे आपल्या जागेपासून ते मागे पुढे असे हलतात ते वेगळी अवस्था निर्माण करतात म्हणजे उदाहरणार्थ बघा ही एक अवस्था आणि दरबारी कानडाची अवस्था कशी आहे कसा धुणार बघा आता हे जर सर तुम्ही शांतपणे जर आपण आता मी म्हणजे खऱ्या तुम्ही बैठकीच्या स्वरूपमध्ये नाही तर निश्चित जेवण झालंय अवस्थेत नाही आहे पण निश्चित सगळ्यांसाठी आपल्या समोर येत होतो सर फक्त माईक थोडा ऍडजस्ट करा आता ऐकत होतो जानके राम राजाके जानके राम राजाके जानके राम राजाके मोरे मनमे दिवस धरिये मोरे मनमे दिवस धैरी जानके राजाके मोरे मनमे दिवस धैरी मोरे मनमे दिवस धैरी ज्ञान के रावण गील रावण गील
chavile Rama Ajab chavile Rama Rajile Sanamana Jopana Varuri Sanamana Jopana Sanamana Jopana Varuri Janatira Maharajati Janatira Maharajati Mure Maname Abhibhasadhi Janatira Sarjama Pada Mama, की आता या कालखंडामध्ये रश्मीच्या कलाकाराच्या कल्पनेतून काही गोष्टी असे येऊ शकतात की ज्या कधी निघालेल्या नाही आतापर्यंत तर तिच्या त्या अवस्थेमध्ये तर त्याचा त्याला कलावंताचं थोडंसं जर त्याला थोडंसं सांभाळून घेतलं तो थोडा असं म्हणतात मुली असतो जरा थोडंसं जरा त्याचा जर काही गोष्टी सांभाळून घेतल्या तर कधी म्हणजे काल मी तुम्हाला अक्षरशः तुम्हाला काल मी एका कलावंताची काही मुलाखत ऐकत होतो लाईव्ह मुलाखत ऐकत होतो तर त्याची अवस्था नव्हती ती बसल्याची परंतु त्यांना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने जरा खुलवलं गेलं की तो त्याच्यानंतर तुम्ही इतका सुंदर तो गायला लागला की मी त्याच्यानंतर तो रात्री जवळपास दो वाजेपर्यंत तो कार्यक्रम बघत बसलो ही अवस्था म्हणते की तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही कलावंताला थोडं सांभाळून घ्याल त्याच्या काही गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष करावं लागतं त्याला कसं ते लहान मुलासारखं कलावंत म्हणजे तुम्ही त्याला जितकं छान पद्धतीने हाताळाल तर या निमित्ताने आपण सगळे लोक खऱ्या सगळ्यांनी आपण माझा विचार कुठे ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला सोडणार नाहीये आणखीन एक प्रश्न माझा असा आहे तो आहे कलावंत अविराज कायड्यांना की तुम्ही काय करताय तुम्ही असं सांगितलं कलावंत खूप काय करतायत तुम्ही गुरुजन पण आहात तुम्ही शिकवता पण आहात हे पण मला माहितीये पण स्वतःसाठी एक कलाकार म्हणून स्वतःसाठी तुम्ही काय करता कलावंत जरी असलो तरी त्याच्या आधी पहिले मी एक माणूस आहे घरातला एक गृहस्थ दुसरी गोष्ट मी शाळेमध्ये शिकवतो म्हणजे मी टीचर आहे आणि तिसरी गोष्ट मी या संगीताचा अभ्यास करतो म्हणजे मी कलावंत आहे तर या माझ्या तिन्ही अवस्थेच्या दृष्टिकोनातून मी याच्यामध्ये कॉलेजच्या माझ्या विद्यार्थिनींकरता किंवा माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांकरता रोज वेगवेगळ्या बंदिशी रेकॉर्ड करतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना मी पाठवतो पाठवून त्यांना की ही बंदिश मला दोन दिवसाच्या आत बसलेली पाहिजे पूर्ण जशी मी घरी त्यांना समजून सांगतो तशीच मी इथे त्यांना ती समजून सांगतो त्याच्यासाठी जे छोटे छोटे साधन आहेत फळ्यापासून त्या उपयोगात आणतो ते त्यांना देतो ते एक काम झालं वेगळं बरोबर एक गृहस्थ आहे गृहस्थी म्हणून घरातली मी मला असं वाटतं की असं कुठलंच काम नाही की जे मी करत नाही मी घरातली भांडी घासतो त्याचा कुठेही अतिशयोक्ती नाही मी घरातली फरशी पुसतो
आणि घरा घर गाडघूड करतो आणि हे रोज करतो रोज. त्याच्यात एकदाही बदल नाहीये. म्हणजे एवढं करता हे सांगतो एवढं करता. त्याच्यात मला कल्पना कुठल्याच नाहीये. कारण आपण इतर वेळ बघितलं असेल की घरातली स्त्री ही सतत उभी असते, सतत ती कामात असते, आपण तिचा विचार करत असतो. तर ज्ञानी आपण विचार करायला लागलो की अरे ती दिवसभर रात्री दिवसभर कामात असतो, आपण काय काय आता या ठिकाणी करू शकतो. आणि हे सगळं करताना मी माझ्या स्वतःचा रियाजाचा एक सध्या एक वेळ ठरवून घेतलेली आहे. पहाटे 3 वाजता मी उठतो. 3 ते 7 साडेसहा 7 वाजेपर्यंत मी सकाळी रोज जातो. अर्थात याच्या मागे पण माझ्या मिसेसची एवढा करता धन्यवाद मानेन की ती अशी वेगवेगळ्या काहीतरी शोधून काढत असते नेटवर अरे ही वेळ बघ बरं या वेळेत आपलं कसं करता येऊ शकते वगैरे काय 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 काय. म्हणजे पूर्वी हे करतच होतो आम्ही, नाही असं नाही, पण अगदी 3 दिन वाजता नव्हतो, 4:30 उठून रियाज करायचो ते वगैरे. परंतु आता पुढचा दिनी एक प्रयोग म्हणून हे केलेला आहे की 3:00 मुहूर्त हे करून 3:00 सकाळी 7 वाजेपर्यंत 7:30 मी सकाळी माझा सकाळचा रियाज करतो. त्याच्यानंतर उठून पहिलं काम घर झाडझूड करणे करतो, मागच्या पुढचं अंगण झाडतो, झाडांना पाणी टाकतो, इतर घरातले छोटे मोठे कामं करतो, दुपारी परत गायला बसतो. एन्जॉय म्हणजे तुम्हाला सांगतो आणि सकाळी जेव्हा गाऊन उठतो त्याच्यानंतर मी 100% झालेला असतो. म्हणजे तुम्ही मला म्हणू शकणार नाही की हा मनुष्य पहाटे 2:45 उठलेला आहे म्हणून. त्याला कारण ती म्युझिक आहे असं मला वाटतं. आणि आता हे चालू आहे सध्या रुटीन. बघू आता जितके दिवस हे करता येईल तितके दिवस आपल्याला करायचंय. मला वाटतं हे रुटीन कसंही आपलं चालेल, लॉकडाऊन किती दिवस चालेल हे आपण कोणी सांगू शकत नाहीये. पण याच्यात आधार आपल्याला संगीत हे निश्चित देईल. तुमच्यासारखे कलाकार आहेत की जे सगळ्यांचं आयुष्य हे थोडस खूप बाह्य हा काळ एक चांगला काळ म्हणून घालवायला मदत करतात. तर तुम्ही इतका छान वेळ दिला, इतकं सगळं तुम्हाला समजावून सांगितलं, ही सांगितली आपली परंपरा जी आहे त्याचं जे महत्व आहे ते इथे तुम्ही रिपीट केलं. तर त्याबद्दल आणि देशभूत कल्चर पट्ट्यामध्ये येऊन इतकी विस्तृत मुलाखत तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. आणि आता आता दोन ओळी परत तुम्हाला ज्या आवडतील त्या एखाद्या गाण्याच्या भजनाचा दोन ओळी हव्यात एवढीच एक करणार. बरोबर. म्हणजे इथे मी तुम्हाला करतो मी, परंतु पुन्हा एकदा देशदूतच्या मनापासून मी आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली. एक दोन ओळी मी तुम्हाला ऐकवतो. बघा तर याही कालखंड कालावध म्हणजे आता आपण म्हणतो की जसं की आपण रोज ऐकतो आणि रोज आपण बघतो तर संगीतातून आपण दूर करतोच आहे. परंतु अनेक मार्ग त्याच्यामध्ये आहे. भक्ती मार्ग त्याच्यामध्ये खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये तो फार मोठा मार्ग आहे की त्याच्यातूनही तुम्ही याच्या व्याधीतून तुम्ही ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडू शकता. तुकडोजी महाराजांचं एक फार सुंदर भजन आहे की मन रे पद हरी नाम की गीता, पद पद तो जाता गीता, जिसके बल पर बल है तू करता वह संसार फजिता रे फजिता. बघा तुम्ही अशीच अवस्था बघा. तुकडोजी महाराजांनी कधी लिहिलेली ही गोष्ट आहे बघा. आता तशीच अवस्था आलेली आहे. आपण आजपर्यंत मला वेळ नाही, मला हे आहे, माझं ते आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, सगळं बाजूला टाकले बघा. सगळं बाजूला टाकलेलं आहे. बरोबर आहे. तर त्यातच ते एक भजनाच्या दोन ओळी ऐका बघा. मन रे 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 पड हरि नाम की गीता पल पल जाता
Pal pal jata, jisse pal par pal hai tu karta, jisse pal par pal hai tu karta, wah sansar pajita re pajita, Mane re. Sir, thank you so much. Yeah, Surangarvar Malata, Anja Sagar Shotyan Samon Prasandahi. To me, you will like it, thank you so much. Thank you. Okay. Thank you.